जिल्ह्यात जाऊयात. हिंगोली जिल्ह्यामध्ये कंटेनमेंट भागामध्ये प्रशासनानं रॅपिड अँटीजेन चाचण्यांना आता सुरुवात केली आहे आणि या पाठीमागचा हेतू हाच आहे की जर का अचानक रुग्णसंख्या वाढणार असेल तर त्यावर वेळीच नियंत्रण मिळवता यावं. सध्या मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत, त्यामुळे सामाजिक संक्रमणाची भीती प्रशासनासमोर निर्माण झाली होती. त्यामुळे तातडीनं निर्णय घेत या अँटीजेन चाचण्या सुरू करण्यात आल्या. तब्बल 1,00,000 अँटीजेन किट सध्या जिल्ह्यामध्ये आलेली आहेत आणि टप्प्याटप्प्यानं नागरिकांच्या टेस्ट सुरू झाल्या आहेत. खास करून फळ विक्रेते, भाजी विक्रेते, व्यावसायिक यांच्या चाचण्यांवर आता जोर देण्यात येतोय, कारण त्यांच्या संपर्कामध्ये अनेक नागरिक येत असतात मोठ्या प्रमाणात आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कन्हैया खंडेलवाल यांनी. हिंगोली जिल्ह्यामध्ये वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनानं दंड थोपटले आहे. काही दिवसांपूर्वी कंटेनमेंट झोनमध्ये रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आली होती, त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिक कोरोनाबाधित आढळून आले होते. त्यानंतर कम्युनिटी स्प्रेडची भीती ही मोठ्या प्रमाणात हिंगोली जिल्ह्यामध्ये पसरलेली आहे. कोरोनाबाधित रुग्ण शोधण्यासाठी आता प्रशासनानं एक मोठा निर्णय घेतलेला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तब्बल 1,00,000 रॅपिड अँटीजेन टेस्ट किटची ऑर्डर दिलेली आहे. ही या किट उपलब्ध झाल्यानंतर जिल्ह्यामध्ये खास करून हिंगोली शहर आणि वसमत शहरामध्ये रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने फळ विक्रेते, भाजी विक्रेते आणि व्यावसायिकांची दुकानदार जे आहेत त्यांची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात येणार आहे, ज्यामुळं लवकरात लवकर कोरोनाबाधित रुग्ण समोर येता येईल. एखाद्या भाजी विक्रेत्याला किंवा व्यावसायिकाला, दुकानदाराला जर कोरोना झाला असेल तर त्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर हा कोरोनाचा प्रसार होऊ शकतो अशी भीती प्रशासनाला आहे. त्यामुळं भाजी विक्रेते आणि व्यावसायिकांची कोरोना टेस्ट करण्यात येणार असल्यामुळं हे अतिशय चांगला निर्णय जिल्हा प्रशासनानं घेतलेला आहे. कन्हैया खंडेलवाल, न्यूज 18, लोकमत, हिंगोली.